नव्या विषाणूच्या संसर्गानं सरकार धास्तावलेलं आहे। केंद्रानं यानिमित्तानं अधिसूचना जारी केली आहे आणि सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। नव्या विषाणूचं नाव H3N2 असं आहे। या विषाणू संसर्गामुळे सरकारला चिंता वाटू लागलेली आहे। या निमित्ताने केंद्र सरकारच्याकडून सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत। विषाणूचा संसर्ग टाळला जावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा असं सुद्धा केंद्राने सांगितलंय। केंद्राच्याकडून दिशादर्शक तत्व जारी करण्यात आली असून नव्या विषाणू संसर्गापासून जनतेचा बचाव केला पाहिजे असं सांगितलं जातंय। केंद्र सरकारच्याकडून देण्यात आलेली ही सूचना सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहे। H3N2 नावाचा नवा व्हायरस देशभरामध्ये हळूहळू पण वेगानं प्रसार पावतोय। त्याच्या या प्रसरणाचे आतापर्यंत 100 आसपास बाधित रुग्ण सापडले आहेत। डॉक्टर अविनाश भोंडवे आरोग्य विश्लेषक आपल्या सोबत या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। डॉक्टर भोंडवे, हा नवा विषाणू नक्की कशा पद्धतीनं मानवाला त्रास देतोय, लक्षणं काय आहेत? हा आत्ताच नवा विषाणू म्हणून जो समजला जातोय तो H3N2 हा आपला इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा फ्लूचा जो विषाणू आहे त्याचंच म्युटेशन झालेला हा प्रकार आहे आणि तो नवा नाहीये। साधारणतः 1968 सालापासून त्याची जागतिक साथी आलेल्या आहेत। भारतात तो आता पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि त्याचं हे की फ्लू सारखा तो सर्दी खोकला ताप असं होतं, परंतु हा फुफ्फुसापर्यंत जातो आणि त्यामुळं वृद्ध व्यक्तींना किंवा ज्यांना काही आजार आहेत अशा व्यक्तींना न्यूमोनिया होतो आणि तो प्राणघातक ठरू शकतो। त्याच्यामुळं आता जे 100 आसपास केसेस झाल्यात यानिमित्तानं प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला बरेच असे रुग्ण सापडत आहेत ज्यांना दीर्घकाळ ताप सर्दी खोकला याची बाधा लागलेली दिसती आहे। यापूर्वी सर्वसाधारणपणे ताप सर्दी खोकल्याचे रुग्ण 3 दिवसात बरे व्हायचे, आत्ता असं का दिसत नाहीये आणि याचा काही संबंध H3N2च्या विषाणू संसर्गाशी आहे का? अगदी बरोबर आहे। जे आता सध्या इतर जे श्वसन मार्गाचे आजार आहेत विशेषतः इन्फ्लुएन्झा किंवा इतर जे आहेत याच्यामध्ये ताप येतो, तो साधारणतः 3 ते 5 दिवस टिकतो आणि त्यानंतर खोकला येतो, आठवड्याभरात तो रुग्ण बरा होतो। परंतु H3N2चं इन्फेक्शन झाल्यावर ताप हा पहिले 3-4 दिवस खूप कडक असतो, त्यानंतरही पुढे 4-5 दिवस येत राहतो आणि खोकला कधी कधी 15 दिवस राहतो आणि तो त्याहीपेक्षा जास्त लांबू शकतो आणि या खोकल्यामध्येच न्यूमोनियाही झालेला असू शकतो। याचं कारण असं की हे विषाणू हा विषाणू जास्ती वेगाने शरीरात शिरतो, जास्ती सहजगत्या शरीरात शिरतो आणि तो वेगाने पसरतो, त्याच्यामुळं तो आपल्याला जास्ती बाधक ठरू शकतो। डॉक्टर भोंडवे, धन्यवाद या विश्लेषणासाठी।